नमस्ते, मी आहे डॉक्टर विजया कदम. तुम्हा सर्वांचं स्वागत माझ्या चॅनलमध्ये. आपण बघतो आहोत बेली फॅट रिडक्शनची सिरीज. त्यात आज आपण आसन कोणतेही बघणार नाही, तर आज आपण एक योगिक प्रक्रिया बघणार आहोत, अग्निसार धावती शुद्धिक्रिया. ही एक शुद्धिक्रिया आहे. शुद्धिक्रिया ज्या असतात त्या शरीरामध्ये कफ, वात हे किंवा पित्तदोषाचे इम्बॅलन्सिंग झाल्यानंतर केलेल्या जातात. तर ह्या जर तुम्हाला शुद्धिक्रिया, अग्निसार धावती ही शुद्धिक्रिया खास आपण आज करणार आहोत, तर बेली फॅट रिडक्शनसाठी आणि ओबेसिटी किंवा वजन कमी करण्यासाठी पण तितकीच उपयोगी पडते. अग्निसार धावती ही क्रिया उड्डाणबंधानंतर केली जाते. ही शक्यतो सकाळच्या वेळेला करायची, पोट रिकामं असताना. इतर वेळी तुम्ही करू शकता, पण जेवल्यानंतर साधारणपणे 4 ते 5 तासानंतर, म्हणजे पोट रिकामं असल्यानंतर ही क्रिया करायची. आणि एम्प्टी स्टमक आपल्याला ही क्रिया करायची. हां, ह्याच्यामध्ये प्रक्रिया अशी आहे की नाभीचा भाग आपल्या मेरूपृष्ठ म्हणजे मागच्या मणक्याला जाऊन आपल्याला कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन करायचं आहे. मसल्सचं हां आपटवायचं आहे. ग्रंथांमध्ये तर असं वर्णन आहे की नाभीग्रंथी मेरूपृष्ठे शतवारमच कार्यत, म्हणजे नाभीग्रंथी, नाभीचा जो भाग आहे तो मेरूपृष्ठ म्हणजे पाठीमागच्या मणक्याला जाऊन 100 वेळा आपल्याला आपटवायचं आहे. ह्यामुळं काय होतं, तर उदयायाम त्वक्त्वा जठराग्नी विवर्धयेत, म्हणजे काय की शरीरातली अशुद्धता दूर होते आणि जठराग्नी वाढायला मदत होते, असा ह्याचा अर्थ आहे. तर ग्रंथांमध्ये तर वर्णन आहेच आहे, पण जेव्हा तुम्हाला पचनाचे विकार असतील किंवा कॉन्स्टिपेशन असेल, तर त्यांच्यासाठीसुद्धा हे अग्निसार धावती ही शुद्धिक्रिया खूप उपयोगी आहे. तर आपण आज बघूयात अग्निसार धावती शुद्धिक्रिया. हां, ही कोणी करायची नाही, तर त्याची दक्षता खूप महत्त्वाची आहे. ज्यांचं नुकतंच शल्यकर्म किंवा सर्जरी झाली असेल त्यांनी करायची नाही, 1-1.5 वर्ष तरी करायची नाही त्याच्यानंतर अग्निसार धावती. किंवा ज्यांचा टोन बिघडला आहे जठराचा, म्हणजे हायाटस हर्निया ज्यांना आहे त्यांनी करायचं नाही, किंवा इतर हर्नियाज आहेत त्यांनी सुद्धा हे करायचं नाही. आतमध्ये अल्सर आहेत, अल्सरेटिव्ह कोलायटिस आहे, किंवा आतल्या इंटेस्टाईनला तुम्हाला सूज आली असेल, यकृताचे काही विकार वगैरे असतील, त्यांनीही करायची नाही आहे. पाळीमध्ये महिलांनी करायची नाही आहे, किंवा आफ्टर प्रेग्नन्सी राहिल्यानंतर सुद्धा अग्निसार धावती ही शुद्धिक्रिया करायची नसते. आफ्टर डिलिव्हरी 1 महिन्यानंतर करू शकता. ज्यांची नॉर्मल डिलिव्हरी आहे त्यांनी 1 वर्षा दंडस्थितीमध्ये करायचे, उभराम करायचे, पायामध्ये 1 ते 1.5 फुटाचं अंतर घ्यायचं आहे. जसं आपण उड्डाणबंधामध्ये केलं होतं त्या पद्धतीनं दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवायचे. ओके, ह्याच्यामध्ये श्वास बाहेर सोडायचा, श्वास बाहेर रोखून पोट आतमध्ये खेचायचं आणि बाहेर सोडायचं. जेवढा वेळ तुम्हाला पंपिंग, ॲबडॉमिनल मसलचं पंपिंग करताय तेवढा वेळ करायचं आणि श्वास रोखून करायचं. मी तुम्हाला आता करून दाखवते. जेव्हा तुम्हाला असं वाटतंय की आपले मसल्स, पोटाचे स्नायू दमलेत, श्वास घ्यावा असं वाटतंय, तेव्हा पंपिंग करायचं थांबायचंय, सरळ उभं राहायचंय, संथ श्वसन, खोल श्वास भरून घ्यायचा आहे, खोल श्वास सोडायचा आहे. नॉर्मल ब्रिदिंग करायचं आहे. असं 2 ते 3 आवर्तन करायचे आहेत आपल्याला. हा, त्याच्यापेक्षा जास्त आवर्तन करायचे नाहीत. 100 वेळा सांगितलं 1 मिनिटात ही आदर्श अवस्था आहे, पण सगळ्यांना सुरुवातीला हे जमणार नाही. सुरुवातीला 5 करा, 10 करा, 15 करा पहिल्या आवर्तनामध्ये, 25. हळूहळू तुमचा बाह्यकुंभकाचा कालावधी वाढला की तुम्हाला हे आपोआप जमणार आहे. बैठक स्थितीमध्ये बसून घ्या, दोन्ही हात ह्या पद्धतीने ठेवा. तुम्हाला जर कम्फर्टेबल नसेल तर ह्या पद्धतीने ठेवले पण जातील. थाईज वरती आपल्याला प्रेशर द्यायचंय आणि पोट आत खेचून घ्यायचंय. हा, थोडा बस बैठक स्थितीमध्ये पण पोटात थोडा ताण असतो, म्हणजे ज्यांनी पहिल्यांदा जे करणार त्यांनी दंडस्थिती म्हणजे उभं राहून करायचं, पण आता ज्यांना शक्यच नाही उभं राहून करणं, त्यांनी बैठक स्थितीमध्ये केलं तरी चालेल. त्यांच्यासाठी करून दाखवते मी. पुन्हा एकदा करून दाखवते. सुरुवातीला हे मी फास्ट करते, सुरुवातीला तुम्ही हळूहळू केलं तरी सुद्धा चालेल. त्याच्यानंतर पश्चात कर्म आहे, तर ते तुम्हाला दाखवते. पाठीवर झोपायचं आणि पोटाला हलका असे मसाज करायचे. पश्चात कर्म आहे, पोटाला गोलाकारतीने मसाज करायचा आहे. मदर टच, हा, थोडेसे मसल्स हे थोडेसे आपल्या हाताने लावून घ्यायचे. हा, रिलॅक्सेशन करायचं आपल्या पोटाच्या स्नायूंना आणि शवासन घ्यायचं. आपण आज अग्निसार धावती क्रिया केली. तुम्ही जे आसनं करताय आता, मला माहिती तुम्ही सगळ्या आसनांची प्रॅक्टिस करताय. आसनं झाल्यानंतर शवासन घ्या. शवासन घेतल्यानंतर उड्डाणबंध आणि अग्निसारचा अभ्यास आता चालू ठेवा. आता तुम्हाला उड्डाणबंध जवळजवळ मी मागच्या आठवड्यात तुम्हाला दाखवलं, तर उड्डाणबंधाची बऱ्यापैकी प्रॅक्टिस झाली असेल. आता त्याच्या जोडीलाच अग्निसार धावती ही शुद्धिक्रिया आपल्याला करायची. अग्निसार धावती केल्यानंतर शरीरावरती परिणाम आपण आत्ता करतो ते बेली फॅट रिडक्शनसाठी करतो, पण त्याचे इतरही फायदे भरपूर आहेत. हा, पोटावरती ऋण लाभ निर्माण केला जातो, त्याच्यामध्ये आपण पंपिंग करतोय, सो ब्लड सर्क्युलेशन तिथं सुधारायला मदत होते. निगेटिव्ह प्रेशर आणि पॉझिटिव्ह प्रेशर क्रिएट केलं जातं,
जी ब्लड वेसल्स मध्ये असतं, हां, त्यामुळे जो जो ब्लड सर्क्युलेशन आहे मायक्रो सर्क्युलेशन म्हणजे आपल्या इंटेस्टाइनचं, त्याच्यामधलं आपलं जे पचन व्हायला खूप मदत होते, म्हणजे जे मायक्रो सर्क्युलेशन मध्ये आपलं पचन होणं, ऍब्सॉर्प्शन, ॲसिम्युलेशन, शोषण ह्या क्रिया चांगल्या पद्धतीने होतात, त्यामुळे चांगली भूक लागायला मदत होते. हां, डायजेशनचे ज्यांना प्रॉब्लेम आहेत, गॅस पकडणं, ढेकर येणं, पोटगच्च होणं, पोट साफ न होणं, ह्यांच्यासाठी तर अतिशय महत्वाचं आहे. त्याचबरोबर पोटामध्ये आपले जे काही इंद्रिय आहेत, मग स्टमक असेल, जठर असेल, हां, तिथल्या स्नायूंची आपण हालचाल करू शकत नाही. इथं व्हॉलंटरी कंट्रोल नसतो त्याला, पण इथं आपण अग्निसर धवतीच्या क्रियेने इच्छेनुसार आपण जेव्हा हलवतो, पोटाची पंपिंग करतो, तेव्हा इनडायरेक्टली त्या मसल्सला, गॅस्ट्रिक मसल्सला, म्हणजे स्नायूंचा टोनिंग सुधारायला मदत होते. हां, त्याचबरोबर लिव्हर फंक्शनिंग सुधारायला मदत होते, डिटॉक्सिफिकेशन जे काही आहे ते क्लिअर व्हायला मदत होते. हां, केमिकल फॅक्टरी आपल्या लिव्हरमध्ये, जे काही आपण खातो, अन्नरस खातो, त्याचं पचन शोषण, हां, जे काही आपल्या शरीरामध्ये टॉक्सिन्स येतात त्याचं नील करायचं काम सुद्धा लिव्हर करत असतं. तर ते ग्रंथी आहे, त्याच्यातून इन्सुलिन नावाचा हार्मोन आपल्या स्रवत असतो, जो आपला ब्लड शुगर म्हणजे आपल्या रक्तातली साखर नियंत्रित करायला मदत करत असतो. तर त्याचं सिक्रेशन होण्यासाठी हा अग्निसर्ग होती खूप उपयोगी पडते. म्हणून डायबिटीस पेशंटसाठी तर खूप महत्त्वाचा रामबाण उपाय आहे, तर त्यांनी हे नक्की नक्की करून बघा. त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये जो अग्नी आहे, हां, जो जाठराग्नी आहे, जाठराग्नीमधून आपलं पाचकरस, ज्यांचा अग्नी कमी असतो, मंदाग्नी असतो, तर त्यांचं पचन व्यवस्थित होत नाही, इनडायजेशन होतं, ढेकर येणं, गॅस पकडणं, ह्या सगळ्या गोष्टी होतात. पण ज्यांचा अग्नी व्यवस्थित असेल तर खाल्लेल्या अन्नाचं सात्मीकरण व्यवस्थित होतं, भस्मीकरण व्यवस्थित होतं, जे मेटाबॉलिझम तुमचं चांगलं व्हायला खूप मदत होती. आपल्या शरीरामध्ये इतरही अग्नी असतात, जसे की सप्तधातूंचे 7 अग्नी असतात, पंचमहाभूतांचे 5 अग्नी असतात, आणि जाठरअग्नी असे 13 अग्नी असतात. हा आणि अग्निसार धवती ही शुद्धिक्रिया ह्या 13 अग्नींना बळ देण्याचं काम करते. त्यामुळे तुमचे जर अग्नी व्यवस्थित असतील तर तुमच्या शरीराची जे काही इम्युनिटी आहे ती वाढायला मदत होते, तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढायला मदत होते. हां, त्याचबरोबर इन्फर्टिलिटीमध्ये सुद्धा ह्याचा फायदा होताना दिसतोय. ज्यांना इन्फर्टिलिटीचा प्रॉब्लेम आहे, हा दोघांनाही मेल फिमेल, त्यांच्यासाठी सुद्धा अग्निसर्ग होती ही खूप उपयोगी पडताना दिसते. ज्यांना कॉन्स्टिपेशन आहे, इनडायजेशन आहे, त्यांच्यासाठी तर उपयोगी आहेच, पण इन जनरल फॅट लॉस करण्यासाठी म्हणजे वजन नियंत्रणात आणण्यासाठी अग्निसार धवतीचा खूप उपयोग होताना दिसतो. तर करून बघणार ना तुम्ही अग्निसार धवती ही शुद्धिक्रिया? उद्या आजपासून तुम्ही उड्डाणबंधाबरोबर अग्निसार धवती ही सुद्धा शुद्धिक्रिया चालू ठेवा. फक्त पोट रिकामं असलं पाहिजे एवढी काळजी घ्या. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. ज्यांनी कोणी माझं चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, बेल आयकॉनच्या बटनवर क्लिक करा, कारण का पुढची सिरीज आपली अजून